दिनांक 2 आणि 3 मार्च रोजी मतदार नोंदणी अभियान राबवण्यात येणार असून या शेवटच्या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जिल्हा प्रशासनाच्या वतीनं लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या दृष्टीनं मतदार याद्या अद्ययावत करण्यात आल्या असून 31 जानेवारीपर्यंत जिल्ह्यात 33,44,585 इतकी मतदारसंख्या आहे. वर्षभरापासून मतदार याद्यांचं शुद्धीकरण करण्यात येत आहे. दरम्यान नवमतदारांसाठी लोकसभा निवडणुकीपूर्वी मतदार यादीत नाव नोंदणीसाठी निवडणूक आयोगानं अजून एक संधी दिली असून दिनांक 2 आणि 3 मार्च रोजी मतदान नोंदणी अभियान राबविण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी सांगितलं. सध्या जो मतदार यादी आहे त्याच्यामध्ये 33,44,585 एवढे मतदार आहेत. गेल्या 23 आणि 24 तारखेला एक विशेष मतदार नोंदणीची मोहीम राबवली होती. त्याच्यामध्ये 10,112 एवढ्या मतदारांनी त्यांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत. हे निवडणुकीचं वर्ष आहे. लोकसभा निवडणुका दृष्टिक्षेपात आहेत आणि त्या दृष्टिकोनातून 2 आणि 3 तारखेला 2 मार्च आणि 3 मार्चला सर्व जिल्ह्यामध्ये जे 3,480 मतदान केंद्र आहेत आणि साधारणतः 1,911 लोकेशनवर हा विशेष मतदार नोंदणी मोहीम या ठिकाणी राबवण्यात येत आहे. माझं सर्व पात्र मतदारांना आव्हान आहे, विशेषतः नवमतदारांना आव्हान आहे की त्यांनी जर त्यांचं नाव मतदार यादीमध्ये यापूर्वीच समाविष्ट झालेलं नसेल तर त्यांनी फॉर्म नंबर 6 भरून आपली मतदार नोंदणी करून घ्यावी असं मी त्यांना आवाहन करत आहे. या पत्रकार परिषदेला अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले, क्षेत्रीय प्रसार अधिकारी अंकुश चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत यांची उपस्थिती होती.